रामलीलेत हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मंचावरच हार्ट अटॅक आला. हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराने प्रभू श्रीरामांच्या पायावरच अखेरचा श्वास घेतला. हा व्हिडिओ हरियाणातला असल्याचं सांगण्यात येत आहे. हरियाणातील भिवानी येथे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेमकं त्याच ठिकाणी हा प्रकार घडलाय. हनुमानाचं पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्याचं वय अवघं 25 वर्ष आहे. विशेष म्हणजे हनुमानला हार्ट अटॅक आल्यावरही तो अभिनय करतोय असंच लोकांना वाटत होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुण हनुमानाचं पात्र साकारत आहे. सर्व भाविक आनंदाने ही रामलीला पाहतायत. तितक्यात हनुमानाला हार्ट अटॅक येतो आणि तो खाली कोसळतो. सुरुवातीला उपस्थितांना तो नाटक करत असावा असंच वाटतं. त्यामुळे प्रभू श्रीरामांचं पात्र साकारणारा अभिनेता त्याला उठवण्याचाही प्रयत्न करतो, पण बराच वेळ तो जागेवरच पडून राहतो. त्यानंतर सर्वच लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. त्याची तब्येत पाहून उपस्थित त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करतात, पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर घोषित करतात. ही माहिती मिळताच उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकते. हार्ट अटॅक कशामुळे येतो? नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अपूर्ण झोप अशा विविध कारणांमुळे हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. फक्त वयोवृद्ध व्यक्तीच नाही तर तरुण मुलामुलींना देखील हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे योग्य आहार, शरीराला पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास हार्ट अटॅकला आपण टाळू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.